दौंड तालुक्यातून ज्यांनी गेल्या 2 वर्षापासून एक सामाजिक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीला एक वृक्ष एक मित्र असं नाव दिलं. या एक वृक्ष एका मित्राने गेल्या 2 वर्षामध्ये साधारण 1200 ते 1300 झाडं दौंड तालुक्यातील केडगाव आणि त्या परिसरामध्ये लावण्यामध्ये ते यशस्वी झालेत. नुसतं वृक्षाचं रोपण केलं नाही तर त्याचं संवर्धन आणि त्याची प्रत्येकाचं पालकत्व त्यांनी प्रत्येक माणसाला दिलं आणि खऱ्या अर्थानं वृक्षारोपण वृक्षवल्ली आमास वगैरे या उक्तीप्रमाणे त्यांचं काम गेल्या 2 वर्षापासून चालू आहेत आणि साधारण 40 किलोमीटरवर स्वर्तपुडे ग्राम स्वच्छता अभियानाला त्यांनी भेट दिली आणि नुसती भेट दिली नाही तर त्यांनी या ठिकाणी सुद्धा येऊन कचरा गोळा केला आहे. या एक वृक्ष या मित्राचे जे संयोजक आहेत प्रशांतजी मुत्ता या ठिकाणी सर्व त्यांचे साधारण 12 ते 13 जण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रशांतजींना विचारतो की स्वर्तपुडे ग्राम स्वच्छता अभियानाविषयी आपलं मत काय आणि स्वर्तपुडे गावाला आपण वृक्षारोपणाविषयी काय सल्ला देऊ इच्छिता. नमस्कार. आज स्वच्छता अभियानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून गेली 4 वर्षे केडगाव परिसरामध्ये काम करत असताना भाऊंचं आम्हाला मार्गदर्शन तर मिळालंच, त्याचबरोबर त्यांच्या स्वच्छता अभियानाबद्दल त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या ग्रुपला मार्गदर्शन तर ते करतच असतात. त्यांची खूप इच्छा होती केडगाव परिसरामध्ये स्वच्छता अभियानावरतीसुद्धा एक मित्र एक वृक्ष या ग्रुपने काम करावं आणि गेली 6-1 वर्षापासून आम्ही स्वर्तपुडेला येण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज हा योग आलेला आहे आणि आज स्वच्छता अभियानाकरता आम्ही स्वर्तपुडेमध्ये आलेलो आहोत. पण इथं आल्यानंतरनं कचरा कुठं आहे हाच पहिला प्रश्न पडलेला आहे. पण तरी पण चॉकलेटचे कागद वगैरे बारीक अशा काही गोष्टी आम्ही उचललेल्या आहेत. एक मित्र एक वृक्ष केडगाव परिसरातील लोकांना फक्त एवढीच विनंती करतो की आज जर स्वर्तपुडेमध्ये आम्हाला जे दृश्य दिसलं कुठेच कचरा नाही आहे, तर केडगाव ही परिस्थिती आपल्या भागामध्ये थोडीशी उलटी आहे. केडगावचं नाव घालवणार नाही हे 100%, पण केडगाववासियांना विनंती करतो की आपण जो कॅरीबॅगमध्ये कचरा बांधून रस्त्याच्या कडेनी ओढ्यानी किंवा कॅनलच्या कडेला टाकतो त्यांनी कचरा सडतो त्याची दुर्गंधी येते. तर मी एवढीच केडगाववाल्यांना विनंती करतो की आपण कचरा हा मोकळा करून हा कुठेही टाका, आम्ही त्याला विरोध करणार नाही, कुठेही टाका ते तो प्रशासनाचा भाग आला. पण केडगावमध्ये कचरा टाकताना कॅरीबॅगमध्ये न बांधता तो मोकळा करून टाका, जेणेकरून ओला कचरा हा कंपोस्ट होऊन त्याचं खत बी तयार होऊ शकतं आणि ते कुजून त्याचं दुर्गंधी येणार नाही आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर स्वर्तपुडेमध्ये तर बंदी आहेच, आता गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बंदी लागू केलेली आहे, पण आपणही प्लॅस्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर आज सुदर्शन भाऊ चौधरींबरोबर स्वच्छता अभियान करत असताना आम्हीसुद्धा त्यांना ग्वाही देतो की केडगाव परिसरामध्ये वृक्षारोपण नेत्रदान त्याचबरोबर स्वच्छतावरतीसुद्धा एक मित्र एक वृक्ष भविष्यामध्ये काम करेल एवढं बोलून एवढं ग्वाही देऊन मी थांबतो. धन्यवाद. जरी तसं पाहिलं तर एक वृक्ष एक मित्राचं नुसतं वृक्षारोपणावर काम नसून गेल्या 1.5 वर्षापासून ते नेत्रदान जनजागृतीबाबतसुद्धा प्रत्येक महाविद्यालय प्रत्येक शाळे आणि आता ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी गेली या ठिकाणीसुद्धा त्यांनी नेत्रदान जागृतीबाबत खूप मोठं काम केलेलं आहे. आणि प्रशांतजी, जर आपण स्वच्छता अभियान जर केडगावमध्ये चालू करणार असाल तर आमची सर्व टीम 1-2 आठवडे येऊन तुमच्यासाठी 1-2 आठवडे येऊन आपल्या तुमच्या केडगावमध्ये आम्हीसुद्धा सर्वजण योगदान देऊ. शेवटी जनजन का है किनारा स्वच्छ भारत देश हमारा याप्रमाणे प्रत्येकाने स्वच्छताबाबत काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे आणि जसं स्वर्तपुडे गाव तुम्हाला स्वच्छ वाटतं आहे तसंच आपलं केडगाव असेल आणि इतर बाकीच्या गावांनीसुद्धा या ग्राम स्वच्छता अभियानाची प्रेरणा घेऊन आपापल्या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान चालू करावं किंवा आपल्या घरासमोरचा कचरासुद्धा आपण कचरा पेटीमध्ये टाकला तरी खऱ्या अर्थानं मोदीजींचं जे स्वप्न आहे स्वच्छ भारत अभियानचं त्यासाठी प्रत्येकजण खारीचा वाटा उचलण्यामध्ये यशस्वी होईल हेच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.